औद्योगिक क्षेत्रासाठी देण्यात आलेली जमीन पुन्हा मूळ मालकांना परत द्यावी या मागणीसाठी नाथनगर बडका येथील 30 ते 40 शेतकऱ्यांनी शुक्रवारी शेंद्रा MIDC पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. कोण मत देत नाही. औद्योगिक क्षेत्रासाठी देण्यात आलेली जमीन पुन्हा मूळ मालकांना परत द्यावी या मागणीसाठी नाथनगर वडखा येथील 30 ते 40 शेतकऱ्यांनी शुक्रवारी दुपारी शेंद्रा MIDC पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. उपोषणाच्या माध्यमातून हे जे आम्हाला उग्र स्वरूप धारण करावं लागलं आणि जेणेकरून ह्या टाकीवरती चढून जे आंदोलन आम्हाला करावं लागलं, तर आत्तापर्यंत शेतकऱ्यांविषयी जो अत्याय अन्याचार या प्रशासनाने केला आणि हा जो भूखंड आहे एकंदरीत 100 हेक्टर जमीन असलेला अजंता फार्माचा प्रोजेक्ट, तर हा सर्वस्वा इलिगल माध्यमातून यांनी भूसंपादन केलेला आहे. कारण की या अनुषंगाने संबंधित आमच्या संपूर्ण टीमकडे त्याचे पुरावे आहेत आणि त्या पुराव्याच्या माध्यमातून आम्ही हा लढा आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली जो तेवत ठेवला आहे तो हा न थांबणारा असून जोपर्यंत हा भूखंड शेतकऱ्यांना पाठीमागं दिल्या जात नाही. कारण की याच्या पाठीमागचा उद्देश एक आहे की हे जे भूसंपादन झालं ते अशा पद्धतीने झालं की याचे बऱ्याचशा पद्धतीत चुकीचे आवार झाले आणि बऱ्याचशा शेतकऱ्याची सहमती पण नव्हती, पण पोलीस प्रशासनाच्या दबावाला बळी पडून आणि शासनाने बळजबरीने बऱ्याचशा शेतकऱ्याच्या उभ्या मालामरती डोजर फोडून आणि बुलडोजर घालून ही जमीन त्यांनी हस्तगत केली व शेतकऱ्याला सरकारपुढे झुकावं लागलं. पण आता आमदार बच्चू कडूच्या माध्यमातून आम्ही हा लढा पुन्हा शेतकऱ्यांना एकत्रित करून याच्यासाठी उभा केला की संबंधित हा जो भूखंड इलिगल पद्धतीने जो शासनाने घेतला तोच आम्ही लिगल पद्धतीने आणि जिथपर्यंत बी जाण्याचं काम पडलं तिथपर्यंत आम्ही ह्या कागदापत्राची पूर्तता करून आता उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांसंग वंदनीय आमदार बच्चू कडूंची चर्चा झाली, त्या चर्चेच्या माध्यमातून एक निष्कर्ष बाहेर आला की जेणेकरून येणाऱ्या 2 तारखेला संगनमत प्रशासनाची बैठक होणार, त्या बैठकीमध्ये आता काय निर्णय होतो ह्यो सर्वसामान्याच्या समोर निश्चितच येईल. आणि त्या माध्यमातून आत्ता आम्हाला तहसीलदार व SDM साहेबांच्या विनंतीने व पोलीस प्रशासनाच्या विनंतीने आम्ही आता हे उपोषण सध्यापुरतं 2 तारखेपर्यंत तरी स्थगित करत आहोत आणि शासन 100% शेतकऱ्याला न्याय देईल ही अपेक्षा आमच्या वतीने मी सर्वांच्या वतीने करतो. दरम्यान या आंदोलनाची तत्काळ दखल घेत मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांनी या प्रश्नी सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिल्याने हे आंदोलन रात्री 9 वाजता मागे घेण्यात आले अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी दिली. शेंद्रा कुंभेफळ औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक C21 आणि C22 यातील जमिनी गटाआड गट संपादनातून वगळण्यात आले आहे, त्यामुळे हा भूखंड संलग्न राहिलेला नाही. MIDC हा भूखंड 2007 पासून एका कंपनीला दिलेला आहे, मात्र कंपनीने या भूखंडावर कोणताही विकास केलेला नाही. संपादित करण्यात आलेल्या या जमिनीचा काही शेतकऱ्यांना वाढीव मोबदलाही देण्यात आलेला आहे, मात्र आता काही शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी दुसरा पर्याय नसल्यामुळे शेतकरी जमीन परत मागत आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी अनेकदा पोलीस आणि महसूल प्रशासनाकडे निवेदने तसेच पत्रव्यवहार केलेला आहे, मात्र त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही. तसेच या प्रकरणामध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारेही कार्यवाही करण्यात आल्याचं सांगत या व्यवहारांची सखोल चौकशी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ही जमीन परत करावी या मागणीसाठी प्रहार संघटनेने उपोषणही केले आहे.